नमस्कार मित्रांनो, माझं नाव विनायकराव पाटील. मी आपल्याकडे एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे. शेतकऱ्यांचा विषय आहे, तो म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राग का आला. हे मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही काल, मी आणि पुणताब्याचे शेतकरी, शेतकऱ्याच्या वेदनाची प्रार्थना घेऊन, शेतकऱ्याच्या वेदनाची मागणी घेऊन दादांच्याकडे गेलो होतो. काय मागण्या केल्या आम्ही दादाकडं? राज्यातील शेतकऱ्याला दररोज 10 तास दिवसा वीज द्या, रात्री नको. शेतकऱ्याच्या उसाचे FRP एका हप्त्यात द्या. 65 वर्ष वयावरील शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्याला पेन्शन द्या. पेन्शन कुठून द्या? करोडो रुपयाची प्रॉपर्टी असणाऱ्या, सत्तेच्या सर्व सोयी उपभोगणाऱ्या मंत्री, आमदार, खासदार, वरिष्ठ IAS अधिकारी यांचे पेन्शन रद्द करा व माझ्या शेतकऱ्याला पेन्शन द्या. आणखी एक मागणी केली महत्त्वाची. सध्या पेरणीचे दिवस आहेत, शेतकरी खूप अडचणीत आहे. कांदा सडायला लागलेला आहे, दुधाची अवस्था वाईट आहे, बियाणे बाजारातून गायब झालेले आहे. म्हणून तेलंगणा राज्य सरकारप्रमाणे रेतू बंधू योजनेसारखे प्रत्येक शेतकऱ्याला एकरी 10,000 रुपये द्या. ही मागणी आम्ही केली दादांच्याकडे. दादांना राग आला. दादा काय म्हणाले? मी तुमच्या शेतकऱ्याला पेन्शन देणार नाही 65 वर्ष वयावरील. मी म्हणलं मग काय करायचं? तर 65 वर्ष वयावरील शेतकऱ्याला त्याच्या मुलांनी सांभाळावं असं दादा म्हणाले. अरे वा, मग मला विचारायचं आपल्याला, वरिष्ठ IAS अधिकारी निवृत्त होतात 60 वर्षाच्या नंतर, त्यांना त्यांच्या मुलांनी का सांभाळू नये? त्यांना कशाला पाहिजे पेन्शन? तुम्हाला कशासाठी पाहिजे पेन्शन? तुम्हालाही तुमच्या मुलांनी सांभाळावं ना. तुमचे मुलं म्हणजे हातात आणि गळ्यात सोन्याच्या माळा घालून फिरणार, इम्पोर्टेड गाड्या घेऊन फिरणारे तुमचे मुलं. तुमच्या मुलांना तुम्ही का सांभाळलं? तुमच्या मुलांनी तुम्हाला. पण तुम्ही म्हणताय की मी शेतकऱ्याला सांभाळणार नाही. आम्ही सांगितलं शेतकरी अडचणीत आहे, रेतू योजना राबवा, शेतकऱ्याला मदत करा, बियाण्यासाठी पैसे द्या. ते म्हणतात नाही देणार. का? तर तेलंगणा सरकारची अडचणीत आहे, त्याची बॅलन्स शीट तपासा म्हणतात. अहो दादा, आम्ही कशासाठी कोणाची बॅलन्स शीट तपासू? आमचा काय संबंध आहे? हो आमच्याकडे बॅलन्स ही नाही आणि CET नाही. हो आम्ही काय करणार गरीब माणसं, सांगा ना. काय चुकलं आमचं? ह्या मागण्यामध्ये काय चूक आहे सांगा. आपण चूक असेल तर मला वाटेल ती शिक्षा द्या. आम्ही फार मोठ्या अपेक्षेने दादांच्याकडे गेलो होतो. एक धाडसी नेता, त्वरित निर्णय घेणारा महाराष्ट्राचा नेता म्हणून आम्ही दादाकडे गेलो होतो. पण दादांनी आमचा पूर्णपणे भ्रमनिरास केलेला आहे. आम्ही फार दुःखी झाले आहोत. आता मी मागण्या कोणाकडे करायच्या? कोणाकडे जायच्या? माझ्या शेतकऱ्यांनी. असे जर राज्यकर्ते वागायला लागले तर ह्यापुढं आम्ही सहन करणार नाही. शेतकरी गप्प बसणार नाही आहे. शेतकरी आम्ही तीव्र या विरोधात आंदोलन करणार. आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आता माघार नाही आहे. आम्ही दादाकडे गेलो. महाराष्ट्र संतांची भूमी आहे. संताच्या भूमीमध्ये घरी आलेल्या पाहुण्याला चहा पाणी विचारतात. अहो दादाने आम्हाला पाणी सुद्धा पाजलं नाही. हो सोडा, त्याची आम्हाला गरजही नाही आहे. पण आमच्या मागण्या मान्य नाही केल्या. माझं काही चुकलं असेल, काही खोट असेल माझ्या मागण्यामध्ये, आम्ही कोणाला दोष देत नाही. पण मागण्या चुकीच्या असतील तर मला वाटेल ती शिक्षा द्या. पण आमच्या मागण्या मान्य करा व राज्यातील सर्व जनतेने सकाळी याला सहकार्य करावं, ही विनंती. जय हिंद.